धन्यवाद मनोज बेल्लेकर सर वंजारी प्रीमियर लीग दोन हजार तेवीस पर्व दोन दिवस क्रमांक दोन मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक खर्थ हार्दिक स्वागत जाऊया मॅचच्या दिशेने दे एका बाजूला वंजारी लेजंडस आहेत तर दुसऱ्या बाजूला एसजीडी स्ट्रायकर्स या दोन संघांच्या दरम्यान यानंतरचा सा सामना आपल्याला जरूर या ठिकाणी अनुभवायला मिळतोय आघाडीची जोडी आली आहे प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर आहेत सागर आणि त्यांच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपल्याला मिळतोय बाळू घुगे आपण पाहतोय तर गोलंदाजी करण्यासाठी संघाचा आयकॉन नितीन मुंडे आहे पहिलाच बॉल उडवलाय पहिल्याच चेंडूवर केलं जात आहे आक्रमण बॉल जाईल सीमारेशा पलीकडे वन बाउं बॉल चाललाय बाउंड्रीला बाहेर चौका समोर चेंडू होता रडारमध्ये चेंडू होता आणि त्याला समोरच खेळून काढलं मॅनिटरी पॉवर प्ले सुरू आहे हे आणि फक्त क्लिअर केलं आणि चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला चार धावा धावफलकावरती आहेत याही वेळेला हलक्या हाता चेंडूला फक्त पुश केलं तिथे परंतु टायमिंग इतका चांगला झाला की चेंडू अगदी भरपूर दूरपर्यंत गेला फलंदाज फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न करत होते आणि फक्त एक धाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता ती धाव जरूर मिळाली परंतु थोड्या वेळासाठी जीव मुठीत होता थो थोडासा पुढे चित्रक्षकाचा हा चेंडू पडला त्या दरम्यान फक्त एक धाव मिळाली एसजीडी स्ट्रायकर्स एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला वंझारी लेजंड हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये नितीन मुंडे या वेळेला सागर बोडकेच्या बॅटमधून बॉल मिड विकेटला ही ताकद आहे सागरची बॉल झिमारेशा पार जातोय षटकार मिडविकेटच्या दिशेमध्ये हा फटका खेळला आणि सहा धावा तिथे मिळाल्या या षटकाराच्या मदतीने पुढे जाणार आहे स्कोर कार्ड मध्ये झालेला बदल धावसंख्या पुढे जाणार आहे अकरा धावा आपण धाव फलकावरती बघतोय इलेवन रन्स लॉस ऑफ नो विकेट बिनबाद अकरा धावा पहिल्याच षटकामध्ये आक्रमण सुरू केलेली आहेत पहिल्या षटकामध्ये चेंडूला आसमान दाखवण्याचं काम मात्र पहिल्याशात मध्ये फलंदाज करताना पाहायला मिळत आहेत आणि नितीन मुंडे संघाचे आयकॉन आहेत त्यांच्या विरुद्ध आक्रमण केलं जाते त्यावेळेला पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न स्वतः नितीन चेंडूवरती येत आहेत डॉट बॉल घोषित केला जाईल निर्धाव चिडू पैदर अशा येतोय परळीवरून बिलॉंग करणारे खेळाडू नितीन मुंडे खरंच जर पाहिलं तर एकमेव आयकॉन बीड जिल्ह्यातील एकमेव आयकॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल या स्पर्धेमध्ये मुंडे समोर तिथे पडला जाईल संधी आहे फेकी सुद्धा खराब आहे परंतु प्रयत्न अतिशय सुरेख ला प्रयत्न झेल घेण्यासाठी आपल्याला पाहिल्या मिळाले झेल जरूर होऊ शकला नाही परंतु प्रयत्नांना ना दाद द्यावी लागेल धाव कुठल्याही प्रकारची नसेल डॉटबॉल येत असताना जरूर आपण पाहतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये नितीन लाखो टप्प्याचा बॉल मिड विकेटच्या दिशेने पूल केलाय आणि हा पूल पॉवरफुल आहे षटकार येत असताना पाहिजे सहा खूप चांगला फटका सागर बोडखे यांनी पहिल्या षटकामध्ये धावा वसूल केल्यात एकूण सतरा धावा धोडे फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली धोडेही फलंदाजांनी पहिल्या षटकामध्ये तब्बल सतरा धावा वसूल केल्यात कारण मँडेटरी पॉवर प्ले सुरू आहे मँडेटरी पॉवर प्लेमध्ये फलंदाजी करणं हे गरजेचं असतं कारण इथे तुम्हाला धावेची लैनलोट करणं अतिशय सोपं असतं प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स खेळून तुम्ही धावा इथे नक्कीच वसूल करू शकतात आणि तेच चित्र आपण इथे पाहिलं मिडविकेटच्या दिशेने दोन षटकार आले कारण मिडविकेटचा क्षेत्ररक्षक हा थर्टिया सर्कलच्या आतमध्ये होता हे सागरनं पाहिलं आणि त्यावरती त्यामुळेच की काय गोलंदाजावरती त्यानं आक्रमण चढवलं आणि आढवा बॅटनं दोन षटकार त्यांना खेळले धावा संख्या पहिलं षटक संपल्यानंतर सतरा धावा दुसरं षटक टाकलं जाईल आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सुद्धा येत आहेत सचिन बॅटचं बाहेरचा स्पर्श घेतलाय एक सिंगल जरूर त्या ठिकाणी मिळेल गली रिझन मध्ये बॉल चाललाय गली क्षेत्रामध्ये एक सिंगल जरूर त्या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल एका धाव्यानं धावसंख्या वाढली जाईल पुढे जाणार आहे स्कोर कार्डमध्ये होणारा बदल अठरा धावा धाव फलक्यावरती आहे दुपारच्या सत्रामध्ये आपण आलोय दुसरा दिवस आहे स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील हे दुपारचं सत्र आहे दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला पाहायचंय की किती धावा होणार आहेत कशा पद्धतीनं बॅटिंग होईल कशा पद्धतीनं बॉलिंग केली जाईल गोलंदाजी कशी होईल अनेक प्रश्न आहेत या मॅच मध्ये आपला ट्रेड मार्क फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सागर केली जाते इथे फलंदाज नक्कीच आपण जर पाहिलं तर शफल लाईनमध्ये आले होते आणि गुडघा टेकवत फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही संदेश आव्हाड यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवला अपील केली परंतु अपील पूर्णपणे फेटाळू लावण्याचं काम पण सरम्यान केलं धाव इथे नसेल फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न खरोखरच केला होता कारण फाईन लेग चा आतमध्ये आहे डीपमध्ये नाहीये प्रोटेक्शन त्यामुळे फक्त इनफिल्ड जर आपण क्लिअर केली तर तिथे नक्कीच धाव मिळतील हा प्रयत्न होता सागर यांचा टेनिस क्रिकेटमध्ये हे फटके आपण सातत्यानं पाहत आलोय अनेक खेळाडू अनेक फलंदाज खेळताना पाहायला मिळतात ओहो हो हो यावेळेला मात्र चेंडू बॉल चाललाय रोहन चेंडूवरती येतील दोन धावा सहज मिळतील फेकी येईल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण केली जाईल दोन धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे स्कोर कार्ड मध्ये झालेला बदल आहे वीस धावा आपण धाव फलकावरती पाहतोय ट्वेंटी रन्स बिनबाद वीस धावादा आहे ओव्हर नंबर दोन चा खेळ आहे मार्गस्थेला पुणे सर सावत लॉन्ग ऑन रिसन मध्ये तगडा प्रहार बॉल जाईल सीमारेषेच्या बलीकडे सागर बोडके चढवताय आक्रमण बॉल जाईल बाउंड्रीलाईनच्या बाहेर धावा मिळतील चार येतोय सौकार चारन खूप चांगला फटका पाहिला मिळाला याही वेळेला सागर बोडखे यांच्या रडार मध्ये चेंडू तुम्ही त्यांना टाकू शकत नाही चेंडू होता आणि त्यावरती केलं जाणार हे आक्रमण आपण जरूर पाहिलं मिडॉमच्या डोक्यावरून हा फटका धाबा मिळाल्या चार चौकार आलाय धाबा संख्या जाईल पुढे चोवीस धाबा ट्वेंटी फोर रन्स या फाईन लेगच्या दिशेने आणि तिथे प्रयत्न इथेही खूप चांगले पाहिल्या मिळाले अफलातून क्षेत्रक्षण आपण खरंतर या ठिकाणी पाहिलं त्या दरम्यान एक सिंगल मिळाली रोटेट करण्यात आली अगदी आपण जर पाहिलं तर इथे धावफलक तुम्हाला ठेवावं लागेल रोटेट कराव्या लागतील कारण समोरचा फलंदाज सुद्धा अर्थात बाळू घुगे हे सुद्धा खूप चांगली बॅटिंग करू शकतात त्यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकत तिथे सांगितलंय की मी सुद्धा मोठे मोठे फटके खेळू शकतो गोलंदाजी करण्यासाठी सचिन मुंडे यांना आपण पाहताय आहे वर्ड नंबर दोन आहेत परत एकदा जर पाहिलं तर लॉंगॉफच्या दिशेने फटका शेतरक्षक चेंडूवरती परत एकदा पोहोचू शकले नाहीत थोडेसे पुढे चेंडू पडत आहेत आज क्षेत्रक्षकांच्या पुढे चेंडू पडले जात आहेत परंतु इथे पप्पू मुंडे क्षेत्रक्षण करताना आपल्याला मिळाले जर त्यांनी स्टार्ट ठेवला असता थोडेसे वेगात जर चेंडूवर आले असते तर नक्कीच तिथे झेल होऊ शकला असता परंतु थोडेसे उशिराने चेंडू आल्या करणार झेल मात्र होऊ शकला नाही परंतु संघासाठी त्यांनी धावा वाचवल्यात ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल दोन ओवर समाप्त होत आहेत दोन ओवर नंतर धाव फलकावरती आपण जाणार आहोत वंजारी लेजेंड्स बिनबाद सव्वीस धावा ट्वेंटी सिक्स लॉस ऑफ no नो विकेट दोन समाप्त झालाय दोन ओवर नंतर सव्वीस धावा आहेत वंजारी प्रीमियर लीग आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवतोय एक दर्जेदार आयोजन एक बहारदार असं नियोजन खर तर आपण सर्वजण या ठिकाणी पाहताय आज दुसरा दिवस एकूण पाच दिवस ही क्रिकेटची मेजवानी आहे आणि त्या मेजवानीचा आस्वाद आपण सर्वजण घेणार आहोत गोल्फ क्लबच्या या सुंदर मैदानावरती ही स्पर्धा संपन्न होते तिसऱ्या षटकाला होईल प्रारंभ आणि तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळतील राकेश सांगळे राकेश सांगळे यांना आपण पाहणार आहोत तिसऱ्या षटकासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत कारण पहिल्या दोन षटकामध्ये धाबा आलेले आहेत प्रतिषतक तेराची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि यास परदे ले ले या स्पर्धेमध्ये वे धावा जास्त होताना पाहिला मिळाल्या नाही त्यामुळेच हवेत बॉल क्षेत्ररक्षक परत एकदा जर पाहिलं तर हा ही चेंडू पुढे पडला हा चेंडू सुद्धा थोडासा पुढे पडला आणि त्या दरम्यान दोन धावा मिळाल्या दोन धाव्यांनी धावसंख्या पुढे जाणार आहे स्कोर कार्ड मध्ये अमित बदल होणार आहे धावसंख्या अठ्ठावीस धावा दौफलक्यावरती अठ्ठावीस ला शून्य भागीदारी सुद्धा अतिशय उत्कृष्ट होताना पाहायला मिळते फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात तिसरं षटक अठ्ठावीस यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धाव मात्र या ठिकाणी नाहीये निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरंतर वंजारी प्रीमियर लीग भरवण्याबागचा उद्देश एकच आहे की समाजाला एकत्र करण्याचं काम खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं होतं समाजातील तरुण जे आहेत ते या स्पर्धेच्या निमित्तानं एकत्र येतात म्हणजे कुणी कोणाला वर्षभर शक्यतो भेटत नसेल सहजासहजी परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं ती भेट सुद्धा होते प्रत्येकाची विचारपूस सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच आपण करू शकतो वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी करताना पाहिला मिळत आहेत एक अतिरिक्त धाव क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय आपल्या सर्वांचा आवडता खेळ आपल्या सर्वांचा लाडका खेळ क्रिकेट आणि तो क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय क्रिकेटच्या खेळामुळे फिटनेस नक्कीच खूप चांगला राहतो आणि कोणताही खेळ खेळा बैठ्या खेळापेक्षा मैदानी खेळ तुम्ही खेळत राहा मैदानी खेळातून तुमचा फिटनेस अतिशय चांगला राहतो यावेळेला नक्कीच खराब चेंडू असेल पंचांनी हात खोललेत वाईट बॉल एक अतिरिक्त धाव मिळते आहे अतिरिक्त मदतीने धाव पुढे जाणार आहे स्कोर कार्ड मध्ये बदल होत असताना तीस धावा वन बाउंडचा इशारा सुद्धा देण्यात आलाय गोलंदाजाला चेतावणी दिली आहे की तुम्ही असा चेंडू परत टाकू शकणार नाही असा चेंडू जर तुम्ही परत टाकला तर तुम्हाला नो बॉल अर्थात पॅनल्टीला सामोरं जावं लागेल दंड दिल इथे तुम्हाला दिला जाईल हेच पंचांनी सांगितलं राकेश सांगले गोलंदाजी करत असताना दहावीला बिकेट केल्या मोठा फटका लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि नितीन मुंडे तिथे आहेत खूप चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले त्या दरम्यान दोन धावा येत असताना आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दोन धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे आहे ओव्हर नंबर तीनचा खेळ मार्गस्थ आहे बत्तीस धावा धावफलकावरती आहे थर्टी टू रन एक धावी ते मिळते आहे बाळू घुगे आणि सागर बोडके हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि बाळू घुगे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे बाळू घुगे आपल्यासाठी पारितोषिक आहे भगवान घुगे यांच्या वतीनं आपल्या अर्धशतकासाठी रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयांचं पारितोषिक आहे भगवानजी घुगे यांच्या माध्यमातून बाळू घुगे यांच्या अर्धशतकासाठी खरंतर पारितोषिक असेल तेहतीस धावा बीन बाद थर्टी थ्री रन लॉस ऑफ नो विकेट गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी याही वेळेला चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध चडूड घेतला सागर बोडखे यांना आपण पाहताय एक अनुभवी खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडू आहे अनेक स्पर्धांमध्ये मी त्यांना खेळताना पाहिलं आणि ओझर प्रीमियर लीग एक स्पर्धा गतवर्षी संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सीरीज हा किताब सुद्धा मिळाला होता सागर बोडखे यांना अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत परंतु माझ्यासाठी ती स्पर्धा आणि तो खेळ नक्कीच उल्लेखनीय होता सागर बोडके यांचा लीग स्पर्धेच्या माध्यमातून ती स्पर्धा सुद्धा संपन्न झाली होती तिथेही चांगला खेळ पाहिला मिळाला होता एक सिंगल आली ओव्हरचा खेळ सुद्धा या ठिकाणी समाप्त होतोय षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तीन संपले तीन ओव्हर नंतर चौतीस धावा तीन ओव्हर चौतीस अर्धा डाव संपलाय आणि अर्धा डाव संपल्यानंतर चौतीस धावा मित्रांनो आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सर्वजण अनुभवतोय ही क्रिकेटची स्पर्धा वंजारी प्रीमियर लीग दोन हजार तेवीस या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण आहोत प्रथम पुरस्कार एक लाख रुपयांचा या स्पर्धेमध्ये आहे स्वर्गीय एन एम आव्हाड चषक त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकासाठी एक पंच्याहत्तर हजार रुपयांचं पारितोषिक आहे सन्माननीय भूषण प्रकाश घुगे कन्हैया कन इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यातर्फे त्याचबरोबरीने आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक आहेत तिसऱ्या क्रमांकासाठी एक्कावन्न हजार सन्माननीय सचिनजी गीते बालाजी कृषी सेवा केंद्र यांच्यातर्फे चतुर् चतुर्थ क्रमांकासाठी पंचवीस हजार स्वर्गीय कारभारी शेठ पालवे यांच्या स्मृती प्रत्यर्थ पालवे परिवारातर्फे सन्माननीय संतोषजी पालवे उद्योजक मुंबई सन्माननीय सुनीलजी पालवे विश्वस्त सिद्धिविनायक गणपती मंदिर यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकासाठी पारितोषिक आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळत आहे धावा इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात की मोठ्या प्रमाणावरती धावा इथे मिळाल्या अगदी धावून या धावा दोन पूर्ण केलेल्या आहेत धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते अडोतीस थर्टी एट चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ मैदानाच्या धाव्यांची धावाधाव पळापळ आणि धाव्यांची धावा सुद्धा आपल्याला नक्कीच चेंडूची फेकाफेक सुद्धा पाहायला मिळाली दोन धावा तिथे पूर्ण झाल्या दोन धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाणारा जाताना पाहिला मिळते अडोतीस धावा, धावा। खूप चांगली पार्टनरशिप खूप चांगली भागीदारी आपल्याला या दोन फलंदाजांच्या दरम्यान नक्कीच पाहायला मिळाली पहिल्या विकेटसाठी विकेटच्या शोधात आहे एसजेडी स्ट्रायकर्स हा संघ विकेट शोधतोय बॉल लाँगॉनच्या दिशेने फटका आणि मी अगोदर उल्लेख केला की विकेटच्या शोधात आहे आणि ती विकेट आहे सागर बोडके होत आहेत बाद पहिला मोठा धक्का पहिला मासा लागतोय गळाला आणि सागर बोडके यांना परतावं लागेल विकेटचं होतंय पतन फलंदाज बाद नवीन फलंदाज शैलेश शैलेश येत आहेत मैदानाच्यामध्ये पहिली विकेट मिळाली सागर बोडखे बाद झाले आणि सागर बोडके बाद झाल्यानंतर शैलेश आता मैदानाचा ताबा घेत आहेत बाळू घुगे मात्र एका बाजूनं किल्ला लढवण्याचा प्रयत्न करत आहेत सागर बोडकेनं खूप चांगली बॅटिंग केली संघासाठी ते बाद झाले आता इथून पुढे नक्कीच गोलंदाजी करणारा संघ अर्थात जी डी स्ट्रायकर्स त्यांनाही संधी आहे इथून पुढे थोडीशी पकड मिळवण्याची मॅचमध्ये एक बाद अडोतीस ओव्हर नंबर चार सुरू आहे चौथ्या षटकाचा खेळ आहे मार्गस्थ गोलंदाज तयार गोलंदाजी करण्यासाठी सचिन मुंडे हलक्या दर चेंडूला ढकललं त्या दरम्यान आपण पाहतोय की एक धाव जरूर आली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा मैदानाशी आतमध्ये केला जातो दोन धावा येत दोन धावेंच्या मदतीने धाव संख्या पुढे जाते एकूण चाळीस धावा धावफलकावरती आहे फोर्टी रन्स चाळीस धावा आपण जर पाहिलं तर नितीन मुंडे असतील पप्पू मुंडे असतील त्याचबरोबरीने ऋषी यांना सुद्धा आपण पाहतोय पलळी बीड जिल्ह्यातील खेळाडू आहेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे तोच शत्रक्ष चेंडू खाले आणि चूक होणार नाही दुसरा फलंदाज इथे होतोय बाद पतन आऊट दुसरा फलंदाज बाद दोन फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये अभिमन्यू अभि बोडके अभिमन्यू बोडके येत आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आत इथे विकेट मिळाली दुसरा फलंदाज सुद्धा बाद झाला मी अगोदर उल्लेख केला की आता या मॅच वरती पकड मिळवण्याची एक संधी एस जी डी स्ट्रायकर संघाला सुद्धा मिळालेली आहे संधी तुम्हाला मिळत असते परंतु त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं त्यावेळेला बॅटवरती परफेक्ट हा चेंडू येऊ शकला नाही मिड विकेटच्या दिशेनं बॉल मार्गस्थ होतोय एकच धावे दिय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहेत आणि या दरम्यान ओव्हरचा खेळ सुद्धा मित्रांनो संपलेला आहे षड क्रमांक आपण पाहतोय चार संपले चार ओव्हर नंतर धाव फलकावरती धावा वंजारी लेजंड संघाच्या दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये एक्केचाळीस धावा दोन बाद एक्केचाळीस अजूनही बारा चेंडू येणं बाकी आहे आणि बारा चेंडूंचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आणि कशा पद्धतीनं इथून पुढे नक्कीच धावा बनवल्या जातील कशा पद्धतीनं इथून पुढे टार्गेट सेट केलं जाईल तेही आपल्याला बघायचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये दोन ताकदवान फलंदाज आहेत संदेश आव्हाड असतील नितीन मुंडे असतील हे दोन सलामीवीर त्या संघामध्ये आहे संदेश आव्हाड एक लेजंड खेळाडू आहेत सिन्नर तालुक्यामधून बिलॉंग करतात आणि अनुभव त्यांच्याकडे फार मोठा टेनिस बॉल क्रिकेटचा त्यांच्यावरती सुद्धा फार मोठी मदार त्यांच्यावरती सुद्धा फार मोठी जबाबदारी या संघाची त्यावेळेला कवरच्या दिशेने बॉल खेळला आहे डीपमध्ये प्रोटेक्शन आहे एकच सिंगल येताना जरूर आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये चांगली फेकी सुद्धा एका धावेनं धावसंख्या पुढे जाणार आहे स्कोर कार्डमध्ये होणारा बदल आहे बेचाळीस धावा दोन फलंदाज आतापर्यंत बाद यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी लगेचच संपन्न करणार आहोत यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल नक्कीच खेळला जाईल त्या दरम्यान दोन धावा सहजासहजी पूर्ण होत आहेत दोन धाव्यांच्या साह्याने धावसंख्येमध्ये होणारा बदल धावसंख्या पुढे जाणार आहे स्कोर कार्ड मध्ये यानंतरचा सामना आहे मायटी मानकर्स आणि त्यांच्या विरुद्ध कृष्णाई सुपर जायंट्स दोनही टीमच्या कर्णधारांनी दोनही टीमच्या कॅप्टननी टॉस करण्यासाठी रेडी राहायचे मायटी मानकर्स आणि कृष्णाई सुपर जायंट्स टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टन तयार बोलत्या हवेत बॉल आहे बॉल मात्र दूरवरती पाहिल्या मिळत आहेत आणि पप्पू मुंडे अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे करताना पाहायला मिळाले संघासाठी महत्वपूर्ण त्यांनी वाचवल्या टप्पा पडल्यानंतर चेंडूला आतमध्ये फेकण्यामध्ये यशस्वी झाले दोन धावा मिळत आहेत परंतु चेक केला जाईल तिथे चेंडू सेफ आहे का चेक करायचंय चेंडू सेफ केलाय का ते नक्की चेक केलं जाईल चेंडू सेफ आहे अडवलाय आरेत। या जाऊन हा चेंडू खेळला जातोय त्या दरम्यान एक सिंगल येत असताना आपल्याला जरूर मिळेल एका धावे संख्या वाढली जाते पुढे जाणार आहे नजर टाकली तर सत्तेचाळीस दोन फलंदाज या दरम्यान आहेत बाद पाचवा षटक मार्गस्थ आहे यावेळी अभि बोडके यांच्या बॅटमधून मधून बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल चाललाय जमिनीला समांतर फटका दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय एक रन शॉट एक धावा पूर्ण आहे एकच धाव मिळेल वैभव कातोरे सरण आपण पाहतोय दक्ष आहेत चाणक्ष आहेत आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर कोणताही क्षण त्यांच्या नजरेतून जाणार नाही अठ्ठेचाळीस ला दोन पाचवं षटक अंतिम टप्प्यामध्ये बोलत यार गोलंदाजीसाठी नितीन या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल नक्कीच जर आपण पाहिलं चेंडू तर नोमॅन्स एरियामध्ये निर्जन स्थळी हा चेंडू पडला जाईल एक धाव इथे जरूर ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपेल पाच ओव्हर संपल्यात पाच ओव्हर नंतर धावा आहेत एकोणपन्नास दोन फलंदाज आहेत बाद एकोणपन्नास ला दोन मायटी मानकरचे कर्णधार कृष्णाई सुपर जायंट्सचे चे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचंय मायटी मानकर्स आणि कृष्णाई सुपर जायंट्स यानंतरचा सा होणारा सामना पाच वर्ष समाप्त झाल्यात पाच ओवर नंतर एकोणपन्नास दोन फलंदाज आहेत बाद वंजारी लेजंड ही टीम बॅटिंग करताना पाहायला मिळते हा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोल्डन गोल्डनिगल्स वंजारी लेजंडस बॅटिंग करणारी टीम हवेत बॉल आणि दुसऱ्या बाजूला एचजडी स्ट्राइकर्स या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे विकेट इथे मिळते फलंदाज होतायत है बाद विकेट चांगला फटका लॉंग ऑफ च्या दिशेने तिथे आहेत प्रपू पप्पू मुंडे एकच धाव मिळते एका धावेने धाव संख्या पुढे जाणार आहे स्कोर कार्ड मध्ये झालेला बदल आहे अर्धशतक पूर्ण झाले पन्नास धावा धाव फलकावरती लागल्या बंजारी लेजंड संघाच्या फिफ्टी अप रोहित सानप गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये तीन बाद पन्नास यावेळी या हवेत बॉल आहे बॉल जाईल सीमारेषेच्या बलीकडे टप्पा पडल्यानंतर बॉलला पाठवलंय बॉल षटकार मायटी मानकर्स आणि कृष्णाई सुपर जायंट्स या दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत कृष्णाई सुपर जायंट्स कृष्णाई सुपर जायंट्स तुमचे कर्णधार चला कॅप्टन चला अठ्ठावन्न धावा तीन फलंदाज बाद अजूनही या इनिंगचे काही चेंडू येणं बाकी अर्थात दोन चेंडू येणं शेष तीन बाद अठ्ठावन्न धावा धावा फलकावरती आपण नक्कीच पाहतोय गोलंदाज तयार गोलंदाजी करण्यासाठी या वेळेला बॉल मिड विकेटला खेळाय क्षेत्रक चेंडूच्या खाली आणि पकडला जातोय झेल विकेट मिळते अजून एक फलंदाज होतील ठीक आहे टॉस संपन्न होतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि टॉस कोण जिंकलाय मायटी मानकर या, या संघाने नाणेफिकीचा कौल जिंकला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मायटी मानकर टॉस चूज टू फिल्ड फर्स्ट ऋतिक सांगळे आले शेवटचा सा एक चेंडू खेळण्यासाठी या इनिंगचा या डावाचा हा शेवटचा चेंडू असेल आणि गोलंदाजी करण्यासाठी आपण रोहित सानप यांना बघतोय पाहुयात ऋतिक सांगले स्ट्राईकिंग एंडवरती यावेळी हा चेंडू लाँगॉनचे दिशेने खेळला जातोय शतरक्षक चेंडूवरती येतील त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला आणि दोन धावा पूर्ण झाल्या तिसऱ्या दावेचा प्रयत्न केला होता परंतु तिसरी धाव मिळणार नाही तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद होत आहेत पहिल्या इनिंगचा खेळ संपला साठ धावा झाल्या जिंकण्यासाठी एस जे स्ट्रायकर संघाला एकसष्ट धाव्यांचं टार्गेट आहे एकसष्ट धावा विजयासाठी बनवायचे आहेत काय घडामोडी होत आहेत या एकसष्ट धावा होतील की रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत सन्माननीय संदीपजी बोराडे सर यांच्याकडे दुसऱ्या धावासाठी संदीप सर आपल्यासोबत जोडले जातील धन्यवाद धन्यवाद शाहरुख पटान सर वंजारी प्रीमियर लीग सीझन सेकेंड, आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा दुसऱ्या दिवसातील पाचवी लढत दुपारचं सत्र मैदानावर जो सामना जी लढत आपण बघतोय वंजारी लेजेंड्स, विरुद्ध एस जी डी स्ट्रायकर्स वंजारी लेजेंड्स गत विजेता संघ पहिल्या सीझनचा विजेता संघ सन्मान्य सत्यंजी चकोर सर यांचा हा संघ तर दुसऱ्या बाजूला एस जी डी वॉरियर्स या सीझनमध्ये दुसऱ्या सीझनमध्ये या स्पर्धेसोबत पहिल्यांदाच हा संघ जोडला जातो आहे कृष्णाई सुपर जायंट्स असेल किंवा एस जी डी वॉरियर्स असेल ही दोन संघ नव्यानं या स्पर्धेसोबत जोडले गेलेत आत्तापर्यंतचा खेळ जर आपण बघितला तर दोन्ही संघांनी प्रभावित केला आहे एका बाजूला सागर गोडके झोन अगदी सिन्नर निफाड तालुक्याच्या बाउंड्रीवर निफाड तालुक्यातील सावळी शहराला बिलॉंग करतात तर दुसऱ्या बाजूला खास बीड बीडवरनं या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेला स्टार खेळाडू नितीन मुंडे ॲज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेत एस जी डी वॉरियर्स संघासोबत जोडला गेला आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील डोबी त्या गावाला बिलॉंग करतात सलामीची जोडी आपण बघतोय नितीन मुंडे आणि त्याच्या सोबत येतोय सिन्नर तालुक्यातील सोबतच संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील स्टार खेळाडू अनुभवी खेळाडू संदेश आव्हाड एकसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे मी अगोदरच्या लढतीमध्ये मित्रांनो आपल्याला सांगितलं होतं की सिन्नर तालुक्याने सिन्नर शहराला संपूर्ण क्रिकेट विश्वाला अनेक स्टार खेळाडू दिलेत त्यात मैदानावर तुम्ही बघताय सागर बोडके असतील जे वंजारी लेजंड संघाचे आयकॉन आहेत कर्णधार आहेत दुसऱ्या बाजूला सलामीला आलेला एस जी डी वॉरियर संघाचा स्टार खेळाडू जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय संदेश आव्हाड सिन्नर शहराला बिलॉंग करतात लेजंड आहेत अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव त्यांच्या पाठी आहे तर बघूया एक चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये स्टार खेळाडू मॅन फ्रॉम बीड नितीन मुंडे स्ट्राईक घेत आहे आयकॉन आहेत तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवर सिव्हिल हॉस्पिटल एंडकडनं आयकॉन खेळाडू सागर बोडके बॉलिंग ट्रॅकवर वंजारी लेजेंड्स या स्पर्धेतला उद्घाटनाचा पहिला सामना जिंकून आपल्या या प्रवासाची विजयी सुरुवात करणारा मोठा संघ तर दुसऱ्या बाजूला एस जी डी वॉरियर्स आणखी एक मजबूत संघ दुसरा डाव पहिलं षटक पहिला चेंडू फिल्डिंग ज्या पद्धतीने सेट केली आहे दोन खेळाडू सीमारेषेजवळ आपण बघू शकाल नितीन मुंडेसाठी ऑन साईडला अगदी डीप मध्ये स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ ऑन साईडला तगडा प्रहार या वेळेस ऑफ साईडला म्हणजे ऑफ क्षेत्रामध्ये अभि बोडके आणखी एक एक्सपिरियन्स क्रिकेटर सिन्नर तालुक्यातील नायगाव शहराला बिलॉंग करतात दोन खेळाडू ज्या पद्धतीने सेट केलेत ऑन साइडला डीपमध्ये जवळ मेंडेटरी पॉवर प्लेमधलं पहिलं षटक हाताळत आहे सागर बोडके संदेश आव्हाड या सामन्यातील पहिला चेंडू फेस करत आहे डीपमध्ये स्क्वेअर लेग जवळ जो खेळाडू सेट केला होता जवळ त्याला थोडस बदललं गेलंय अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच्या बाजूला सेट केलाय सागर बोडके चांगली रणनीती मी म्हणेल निश्चितच फलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल यावेळी समोरच्या बाजूला ओहो हो। सुटलाय रीतिक सांगळे खराब क्षेत्रक्षण झेल सुटलाय आणि चेंडू देखील सीमा रेषेच्या बाहेर संदेशावरच्या बॅट मधन एक तगडा प्रहार चेंडू सीमा रेषे पार येतोय चौकार झेल सुटला आणि चेडुसीमारेषी पार देखील केलाय एक सोपा झेल होता फ्लॅट चौकार वन बाउंस एक टप्पा मैदानाच्या आतमध्ये दुसरा टप्पा मैदानाच्या बाहेर हा चौकार निश्चिताच पनिशमेंट दिली गेली आहे सर्कलच्या आतमध्ये सेट केलाय रितिक सांगळेंना पुन्हा एकदा तगडा प्रहार ऑफ क्षेत्रामध्ये अभिमन्यू बोडके बॅक टू द बॉल सुरेख पद्धतीचं कलेक्शन बघायला मिळालं सागर बोडके असेल संदेश आव्हाड असेल अनेक वर्षापासून सातत्यानं सोबत क्रिकेट खेळताय ओपन फॉर्मॅट असेल प्रीमियर लीग असेल क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये अनेक वर्षापासून सोबत क्रिकेट खेळता या दरम्यान विकेटच्या चा मागच्या बाजूला अप्रतिम झेल टिपला जातोय संदेश आव्हाड इथे मात्र विकेटच्या मागच्या बाजूला बाद होताय माघारी परतावं लागेल जीवदान जे मिळालं त्याचा फायदा उचलता आला नाही आणखी एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श करत चेंडू सरळ विकेट हातामध्ये जाऊन विसावतोय पहिला विकेटचं पतन एस जी डी वॉरियर्स संघाला बसलेला हा सर्वात मोठा धक्का संदेश वाढ बिहाइंड द विकेट कॅच आउट बॅक टू द पविलियन निश्चितच हा झेल घेतल्यानंतर रितिक सांगळे कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकत असतील की जी चूक त्यांच्याकडनं झाली होती ती चूक मात्र इथे सुधारली गेली विकेटच्या मागच्या बाजूला विकेट कडनं एक अप्रतिम झेल टिपला गेला संदेशला बाद केलं गेलं यावेळेस हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस स्पेस जनरेट करताय वेगाचा मारा केला जातोय वेग वाढवला जातोय गुड स्पॉट वर चेंडूला पीच केलंय अनप्लेबल डिलेव्हरी बॅट आणि बॉल मध्ये दूर दूर पर्यंत कुठलाही संपर्क होऊ शकला नाही इन फील्डच्या वरन ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता बॅटरकडनं मात्र सपशेल अपयशी ठरत आहे फलंदाज चांगला चेंडू चांगली डिलिव्हरी बघायला मिळते निर्धाव चेंडू चेंज पेस कशाला म्हणतात एज आणि विकेटच्या मागच्या बाजूला पुन्हा एकदा एक लाजवाब झेल टिपला जातोय संदेश आव्हाड संदेश आव्हाडच्या पाठोपाठ पड़, आणखी एक फलंदाज गोपी नागरे मॅन फ्रॉम सातपूर मात्र इथे शून्यावर बाद होत आहे माघारी परतावा लागेल पहिल्या षटकामध्ये सागर बोडके स्वतःला सिद्ध करताय काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते व्हेरिएशन बघायला मिळते त्या गोतरचा चेंडू गोपी नागरे यांना सरप्राईज केलं वेगवान मारा टाकला गेला केला गेला त्यानंतर लगेचच व्हेरिएशन एक स्लोअर वन फ्लायटेड डिलिव्हरी हाताळली गेली डिलेवर केला गेला बॅटच्या बाहेरच्या बाजूला स्पर्श करत आउटसाइड एज आणि विकेटच्या मागच्या बाजूला एक पुन्हा एकदा विकेट किपर ला जवाब झेल टिपला जातोय दुसरा विकेटचं पतन एकसष्ट धावांचा पाठला असताना पहिल्याच षटकामध्ये मात्र एस जीडी वॉरियर्स संघ थोडासा बॅकफुटला जातोय पहिल्या षटकाची समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एस वॉरियर्स दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाच धावा वाह वंजारी गत विजेता संघ याही सीजन मध्ये सागर बोडके त्यांना आयकॉन म्हणून त्यांनी आपल्या स्कॉडमध्ये ऍड केलं मागच्या सीझन मध्ये म्हणून जायबावे वंजारी लेजंडचे आयकॉन होते या सीझन मध्ये सागर बोडके आयकॉन आहेत काय जबरदस्त कामगिरी सागर बोडकेची अपील तिथे होत आहे अपील तिथे होत आहे अपील असेल फॉलो थ्रू मध्ये हाताला स्पर्श करत इथे बॉलर कडनं डिमांड केली जाते मात्र या चेंडूवर येस तिसऱ्या पंचांनी इथे तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते मुख्य पंचांकडनं टेक्नॉलॉजीचा वापर इथे प्रत्येक निर्णय अतिशय सावधगिरीने घेत आहे आमचे अंपायरिंग पॅनल आमचे मुख्य पंच वैभवजी कातोरे सर स्क्वेअर लेग पंच वैभवजी सर चांगली लढत अत्यंत महत्त्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये प्रीमियर लीग हा फॉरमॅट मित्रांनो आहे रणनी धाव गती फार महत्वाची असते प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव फार महत्वाचे असते यासाठी निश्चितच सावधगिरी बाळगली जाते गोपी नागरे बाद झाल्यानंतर रोशन आलेत मोरवाडीला बिलॉंग करतात या अगोदर गोपी नागरे आले सातपूर शहरातनं ते येतात ओपन क्रिकेट फॉर्मॅट किंवा प्रीमियर लीगमधला एक नावाजलेला खेळाडू गोपी नागरे म्हणून त्यांना ओळखलं जातं आज मात्र निश्चितच त्यांच्याकडनं निराशा झाली आहे एक बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि छेडण्याचा प्रकार केल्यानंतर त्याची परिणाम काय असतात ते बघायला मिळालं विकेटच्या मागच्या बाजूला एक चांगला झेल टिपला गेला तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल तिसरे पंच म्हणून सन्माननीय मयूर सोनवणे सर आपली जबाबदारी सांभाळताय वंजारी प्रीमियर लीग पर्व दुसरे दुसरेशन ऑफ वी प्रोफेशनल्स यांच्या या भव्य दिव्य अभूतपूर्व ऐतिहासिक स्पर्धेचं आयोजन केलं जाते सलग दुसऱ्या वर्षी तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड ला धावचित होता एक चांगला प्रयत्न यश मिळत आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता नॉन एंग चा बॅटर मात्र पॉपिंग क्रीजच्या बाहेर उभे होते निश्चितच कमनशिबी ठरतोय फलंदाज माघारी परतावा लागेल रोशन, रोशन बाद होत आहे आणखी एक विकेट पतन होत आहे एस जी डी वॉरियर संघाला मोठा धक्का बसतोय तीन गडिबात पाच धावसंख्या धावफल करा लागतोय एकसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे पहिल्या डावामध्ये फलंदाजी मध्ये सागर बोडके यांनी पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी केली लाजवाब स्पर्धा राहिली आहे ती सागर बोडके यांना यांची या स्पर्धेस अप्रतिम खेळ बघायला मिळतोय शॉर्ट ऑफ लेंथ टॉपेज लॉफ्टर स्ट्रोक बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रात वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय दोन खेळाडू दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे चांगलं करेक्शन बघायला मिळालं अगदी विरुद्ध दिशेला धावत जात सुरेखपणे चेंडूला तिथे स्टॉप केलं गेलं बॅकवर्ड पॉईंट डीप मध्ये सीमारेषी जवळ या दरम्यान रिटर्न येईपर्यंत नितीन मुंडे आणि त्याच्या सहकार्याने दोन दावा अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्या दाफलक तीन गडी बाद सात ट्रॅक ट्रॅकवर आपण पवन यांना बघतोय लेदरबॉल क्रिकेट विश्वातील आणखी एक नामवंत खेळाडू एक उगवता गोलंदाज स्टार गोलंदाज यावेळेस ऑफ स्टंपवर टाकलेला हा चेंडू चौथ्या पाचव्या स्टंपवर इथे गोलंदाजी केली जाते पवनकडनं पण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस ऑफ नंबर टाकलेला चेंडू फुटवर्क बघायला मिळत नाहीये नितीन मुंढे बीडवरन खास या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे पोहचत आहे पुन्हा एकदा मुख्य पंचांकडनं इथे तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते

मागच्या सीझन मध्ये बीड जिल्ह्यातून दोन खेळाडू या स्पर्धेसोबत जोडले गेले होते मित्रांनो या तब्बल खेळाडू या या स्पर्धेसोबत जोडले खास बीड सर्व पाहुण्या खेळाडूंचं देखील वंजारी प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीनं असोसिएशन ऑफ वी प्रोफेशनल्सच्या वतीनं खूप खूप स्वागत असेल पप्पामध्ये जेल बाद होतोय माघारी परतावा लागेल चौथ्या विकेटचं पदन चौथा धक्का चौथा गडी बाद होतोय शैलेश प्रतिम झेल शैलेश कडनं हवेत उंच उडालेला झेल ज्या पद्धतीने चेंडूच्या खाली आले आदर्श पद्धतीने चेंडूला जज केलं ठीका प्रतिम झेल निश्चिताच आहे कॉन्फिडन्स वाढवणारा हा झेल चांगला क्षेत्रक्षण सिंगल सोबत धाव संख्या एक निवडेल बारा धावा तिसरं षडक ऋितिक आपल्या उंचीचा वापर करत आहे आपल्या गोलंदाजी मध्ये बघत असाल प्रशांत गीते नॉन स्ट्राईकिंग एंडला पप्पू मुंडे शॉर्ट मिस टाइम टॉपे हवेत उंच उडालेला झेल पुन्हा एकदा विकेटच्या मागच्या बाजूला एक लाजवाब झेल टिपला जातोय या सामन्यातला विकेटच्या मागच्या बाजूला घेतला गेलेला विकेटकीपरच्या माध्यमातनं हा तिसरा झेल आपण बघतोय ला जबाब विकेट किपिंग इथे मैदानावर आपल्याला बघायला मिळते प्रशांत बाद झालेत विकेटकीपर बाळा घुघे सलग या सामन्यात तीन झेल टिपताय संदेश आव्हाड असेल ज्या संदेश आव्हाडच्या बॅटमधन एक खणखणीत चौकार आपण बघितला मात्र विकेटच्या मागच्या बाजूला एक चांगला झेल बाळा घुगेकडनं त्यानंतर गोपी नागरे यांचा झेल आणि आत्ताच प्रशांत यांचा झेल देखील विकेटच्या मागच्या बाजूला बाळा घुगेकडनं टिपला जातोय एक लाजवाब विकेट किपिंग या मैदानावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामदास शिरसाट शॉर्ट अप लेन यावेळेस पुन्हा एकदा आकाशामध्ये ओ एफर्ट्स लावले सूर निश्चितच अपयश मिळत आहे या प्रयत्नांच कौतुक असेल बाळा घुगे यांच्या असेल स्वतःला झोकून देत आहे या चेंडूवर मात्र सिंगल येईल पाच गडी बाद तेरा धावा धाव पल करावं लागत आहे आणखी वीस चेंडू मध्ये अठ्ठेचाळीस धावांची आवश्यकता असेल एस जी डी वॉरियर संघाला शॉर्ट ऑफ लेन्थ बॅक ऑफ द लेंथ टाकलेला चेंडू आडव्या बॅट न प्रहार करण्याचा प्रयत्न होता अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता संपर्क होऊ शकला नाही चेंडू सरळ विकेटच्या मागच्या बाजूला केला गेला निर्धाप चेंडू येतोय फुल टॉस ड्राइव केलाय समोरच्या बाजूला पुन्हा एकदा अभिमन्यू फेडिंग चांगला रिटर्न नॉन स्टॅकिंग एंडला इथे मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते मुख्य पंच वैभव सरांच्या वतीनं तिसऱ्या पंचांना इशारा केला जातोय क्षेत्ररक्षण अभिमन्यू बोडके यांच सुरेख होतोय मुळा क्षेत्रात फील्ड करताय क्षेत्रक्षण करताय आणखी एक नायगाव शहरातील सिन्नर तालुक्यातील एक्सपिरियन्स क्रिकेटर यस बॅट्समन आउट लाजवाब ऑफ फिल्डिंग वॉड ऑफ फिल्डिंग अभिमन्यू बोडके जितक चांगलं क्षेत्ररक्षण तितकाच चांगला रिटर्न आणि एका चांगल्या फेकीवर इथे मात्र बॅटरला बाद व्हावं लागलं नॉन नॉनस्ट्राकिंग एंडला धावचित व्हावं लागलंय पाचव्या विकेटचं इथे सहाव्या विकेटचं पतन होतंय पप्पू मुंडे दावचित होत आहे एकसष्ट पाठलाग करत असताना मात्र निश्चितच एस जी डी वॉरियर संघ स्ट्रगल करतोय सागर बोडके यांचं कल्पक नेतृत्व इथे मात्र आपलं रंग दाखवतोय वंजारी लेजंड संघ ज्या पद्धतीने पहिल्या सीझनचं विजेतेपद या संघाने पटकवलंय तोच रिदम तोच फॉर्म कायम ठेवत असताना याही सीझन मध्ये अप्रतिम कामगिरी वंजारी लेजंड संघाकडनं बघायला मिळते एकदा मिळाप क्षेत्रात आज एक भिंत उभी केलेली दिसते क्षेत्रामध्ये अभिमन्यू बोडके नावाची काय जबरदस्त क्षण आज फिल्डिंग मध्ये मात्र एफर्ट्स लावत आहे सागर बॉलिंग ट्रॅक वर यावेळेस हो 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 स्विंग अँड मिस खराब स्ट्रोक सिलेक्शन चेंज ऑफ पेस धीम्या गतीचा फसवा चेंडू व्हेरिएशन्स दाखवताय सागर बोडके आणि वैविध्यपूर्ण या स्पर्धेतील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून लाजवाब कामगिरी करताय सागर बोडके यावेळेस नेक्स्ट टाकलेला चेंडू ऑन साइड ला, सीमा फायर चेंडूला पाठवलाय सरळ मैदानाच्या बाहेर येतोय बिग हिट षटकार खराब चेंडू बॅटवर चेंडू पिक केलाय स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच हवाई फायर अगदी दूर हवाई प्रवासाला चेंडूला पाठवलं गेलं या षटकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचेल सहा गडी बाद वीस धावा पुन्हा एकदा स्लॉट मध्ये या दरम्यान स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओव्हर द ऑन बिग हिट येतोय षटकार बॅक टू बॅक सलग दुसरा बिग हिट दुसरा उत्तुंग षटकार येतोय सागर बोडकीवर के आक्रमण केलं जात आहे धाव संख्या या दोन षटकारांच्या मदतीनं सहा गडीबाद सव्वीस धावा रामदास शिरसाटच्या बॅट मधनं सलग दोन चेंडूवर दोन षटकार येत आहे वा पहिल्या तीन षटकांमध्ये तेरा धावा आणि आता फक्त चार चेंडू मध्ये तेरा धावा या षटकामध्ये येत आहे रामदास शिरसाट ऑन फायर अ बॅटिंग बॅक टू बॅक सलग दोन बिग गिट येत आहे निश्चितच सामन्यामध्ये रंगत आणण्याचं काम रामदास शिरसाट करताय शॉर्ट ऑफ लेंथ फटका थोडासा मिस टाइम कवर क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे लती स्टॉप केलं गेलं रामदास शिरसाट यांच्या बॅटमध्ये सिंगल येते धावसंख्या जाऊन पोचेल सत्तावीस ट्वेंटी सेव्हन लॉस ऑफ सिक्स विकेट चौथं षटक प्रगतीपथावर अंतिम चेंडू असेल पुन्हा एकदा सागर बॉलिंग ट्रॅकवर ओ इथे हवेत खेळून काढलाय क्षेत्रक्षक आहे मात्र नो मॅन्स एरियामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय सिंगल आणि सोबतच सो दोन धावा अगदी वेगानं पूर्ण केल्या गेल्या षटकाची समाप्ती इथे होईल चार षटकांच्या समाप्तीनंतर एस जी डी वॉरियर संघ जाऊन पोहोचतोय सहा गडीबात एकोणतीस धावा आणि पुढच्या बारा चेंडू मध्ये पुढच्या दोन षटकांमध्ये पुढच्या बारा चेंडू मध्ये प्रतिषटक सोळा धावा या सरासरीने आणखी बत्तीस धावांची आवश्यकता असेल बारा चेंडू बत्तीस धावा सागर बोडकेच षटक थोडस महागड ठरलंय चांगली बॅटिंग रामदास शिरसाड यांच्या बॅट मध दोन उत्तुंग षटकार आपण बघितले रामदास पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड तुम्ही बघू शकाल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा एका वेगवान गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय एका युवा गोलंदाजाला इन्व्हाइट केलंय पवन सानप ओढाव्या आताचा हा वेगवान गोलंदाज सिव्हिल हॉस्पिटल एंड कडनं वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत आहे या अगोदरच्या पहिल्या षटकामध्ये सहा धावा खर्च केल्या होत्या पवन सानप यांनी एंड रामदास पवन सानप विरुद्ध रामदास शिरसाट हे बॅटल आपण बघतोय कवरक्षेत्रामध्ये चेंडूला ढकललं गेलं आहे सुर्र कसं क्षेत्ररक्षण चांगलं कलेक्शन बघायला मिळालं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं सिंगल येते एकेरी धाव पूर्ण केली जाते पुढचं समीकरण असेल आता अकरा चेंडूमध्ये आणखी एकतीस धावांची आवश्यकता असेल सुदर्शन ऑन स्ट्राइक अकरा चेंडू एक तीस धावा लॉफ्टेड ड्राइव लॉफ्टेड कवर ड्राइव बढ़ा वाह लेदर बॉल क्रिकेट फील देना रहा फुल फेस ऑफ द बैट परफेक्ट मिडल ऑफ द बैट कवर चढ़ो क्या वरना एक देखना फटका मात्र रितिक अगर वेगा चेंडू वाले बैक टू द बॉल सुरेख पद्धति क्षेत्र सिंगल है पहिल्या दोन चेंडूवर दोन एकेरी दावा येत आहे पण सानपच्या गोलंदाजी मध्ये दहा चेंडू तीस दावा तगडा प्रहार मात्र तितक्र क्षण कवर क्षेत्रामध्ये यावेळेस कडक ड्राईव्ह बघायला मिळाला याई चेंडूवर सिंगल येते या पद्धतीने सिंगल येत असतील तर निश्चितच गोलंदाज थोडेसे समाधानी असतील मात्र दुसऱ्या बाजूला एस जीडी वॉरियर संघाला मात्र इथे बिहित करावे लागतील मोठी फटकेबाजी करावी लागेल जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल पण मात्र इथे निश्चितच फलंदाजांना कुठलीही संधी देत नाहीये अचूक आणि योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय यावर पुन्हा एकदा सिंगल येते सलग चार चेंडू चार सिंगल येत आहे पोचतोय सहा कड़ी बात तेहतीस धावा आणखी एक योगायोग या क्षणी आठ चेंडू आणि अठ्ठावीस धावांची आवश्यकता भारत विरुद्ध पाकिस्तानची लढत आपण बघितली होती त्यावेळेस विराट कोहली विराट कोहलीच्या शरीरावर देखील जर्सी आपण सातत्यानं बघत असतो यावेळेस आठ चेंडू अठावीस धावा त्यावेळेस बॅट्समन देखील अठरा नंबरची जर्सी परिधान करून इथे बॅटिंग करता ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहे <laughs> अविनाश बंगाल सर यांच्या माध्यमातून ही माहिती पोहोचते दाफलक यस विराट कोहलीचे एक जबरदस्त कट्टर प्रशंसक सहा गडी बाद चौतीस ओ शॉर्ट ओ माय गुडनेस विकेटच्या मागच्या बाजूला गुगे इथे आणखी एक झेल पकडता या सामन्यातला चौथा चेल इथे विकेटच्या मागच्या बाजूला यष्ट्यांच्या मागच्या बाजूला विकेट किपर बाळा घुगे यांच्याकडनं विकेटचं पतन होतंय बॅटर द विकेट कॅच आउट माघारी पत्ताव लागेल सातव्या विकेटचं सा पतन सातवा धक्का सातवी क्षती सातवं नुकसान षटक देखील इथे संपतय पाच षटकांची समाप्ती होते पाच षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक सात गडी बाध चौतीस आणि शेवटचे सहा चेंडू शिल्लक धावा करायच्या त्या आणखी सत्तावीस सहा चेंडू सत्तावीस धावा आणि या धावा करण्यासाठी मैदानात येत आहे आणखी एक सिन्नर शहरातील खेळाडू राकेश सांगळे राकेश आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी साधारणपणे ओळखले जातात संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी आज मात्र नव्या भूमिकेमध्ये एज अ बॅट्समन अत्यंत महत्वाची जबाबदारी घेत मैदानात उतरताय सहा चेंडू सत्तावीस धावा स्ट्राईक घेत आहे रामदास या अगोदर सागर बोडके यांच्या षटकामध्ये दोन षटकार रामदास शिरसाड यांच्या बॅटमधन आले होते त्याच पद्धतीची फलंदाजीची आवश्यकता असेल ऑन साइडला खेळून काढलाय अलॉंग द कार्पेट वाडीश काऊ कॉर्नर सिमारिश जवळ चांगलं क्षेत्रक्षण सिंगल येते रामदास यांच्या बॅटमधन पाच चेंडू सव्वीस धावा पाच चेंडू सव्वीस हवा हे समीकरण असेल हवीचा वेग जर आपण बघत असाल ऑन साइडला उजव्या हाताच्या फलंदासाठी हवा मात्र निश्चितच मदतगार ठरू शकेल यावेळेस लंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय अभि अभिमन्यू पुन्हा एकदा अगदी वेगानं चेंडूवर आले चेंडूला तिथे अडवलं गेलं सिंगल येते दाव फलक जाऊन पोहोचेल सात गडी बाद छत्तीस आणि पुढच्या चार चेंडूमध्ये आणखी पंचवीस डावांची आवश्यकता असेल चार चेंडू पंचवीस धावा प्रत्येक चेंडूवर एका षटकाराची आवश्यकता असेल ऑन साइडला के हिट केलाय मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे एक अप्रतिम झेल तिथे टिपला जातोय आणि रामदास शिरसाट यांच्या खेळीचा इथे अंत होतोय यस ज्या फिल्डरने झेल पकडलाय तो देखील विराट कोहलीचा एक कट्टर फॅन दिसतोय विराट कोहली साहिल नागरे आणखी एक खेळाडू जो अठरा नंबरची जर्सी परिधान करून या स्पर्धेसोबत जोडला गेलाय साहिल नागरे आणि नाशिक रोडला बिलॉंग करतात नाशिक क्रिकेट करता। विश्वातील एक उभारता सितारा म्हणून देखील साहिल नागरे यांना ओळखलं जात आहे खेळण्याचा प्रयत्न होता दावबाद करण्याची संधी असेल आणि येस मिळालेल्या संधीचं सोन इथे जात आहे निश्चितच जितका गोलंदाजाने इथे एफर्ट्स लावलाय जितका फलंदाजाने या सामन्यामध्ये एफर्ट्स लावलाय तितकाच एफर्ट्स विकेटच्या मागच्या बाजूला ऍज अ विकेट किपर बाळा घुगे इथे आपला रोल मेंटेन करताय काय जबरदस्त विकेट किपिंग झेल टिपताय त्यानंतर अप्रतिम क्षेत्रक्षण करत असताना तितकेच चांगले रिटर्न देखील देत आहे आणि यावेळेस मात्र एका खेळाडूला त्यांनी बॅटरला दावचित केलंय हो या दरम्यान होता मात्र प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही हवेत उंच उडालेला जेल साहिल नागरे उंची जास्त जेल मात्र जेल जरी निसटला असेल मात्र सामना निश्चितच वंजारी लेजंड संघाच्या आवाक्यात आलाय सुरेख गोलंदाजी समीकरण आता बनतोय शेवटचा चेडू दावा करायचे आता तेवीस ये राकेश यांच्या बॅट मधन टाइम स्ट्रोक सागर बोडके बॅक टू बॉल सुरेख आणि शेवटचा चेंडू डाव इथे पूर्ण होतोय षटकाची समाप्ती होते येस सामना वंजारी लेजंडस इथे जिंकतोय आपल्या सागर बोडके यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अप्रतिम बाळाघुके यांच्या विकेट किपिंगच्या जोरावर आणि ला जवाब फिल्डिंग वंजारी लेजेंड्स संघ मात्र अप्रतिम कामगिरी करतोय दुसऱ्या बाजूला मात्र एस जी डी वॉरियर संघाला दुर्दैवाने